नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी गणितामध्ये आज आपण सराव संच 25 हा टॉपिक परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यामध्ये सोडवणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला पदावली सोडवायचे आहेत. तर पदावली सोडवण्याच्या अगोदर काही नियम तुम्ही समजून घ्या, म्हणजे पदावलीचं उत्तर तुमचं कधीही चुकणार नाही. कारण की तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने पदावलीमध्ये वेगवेगळे कंस असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया असतात. ह्या सर्व क्रिया करत असताना तुमचे भलेही उत्तर बरोबर आले, परंतु जर तुम्ही नियमाप्रमाणे जर पदावली सोडवली नाही तर तुमचे उत्तर हे वेगवेगळे येते, आणि त्यामुळे ते वेगवेगळे येऊ नये, बरोबर अचूक सर्वांचे सेम यावे त्यासाठी काही नियम बनवलेले आहेत. तर बघा, जेव्हा कंसामध्ये क्रिया असतात तेव्हा हा अशा प्रकारचा कंस वापरला जातो. त्यानंतर हा असा हा देखील कंस वापरला जातो पदावलीमध्ये, आणि महिरूपी कंस देखील वापरला जातो. तर जेव्हा अशा प्रकारचे कंस असतात त्यावेळेला कधीही लक्षात ठेवा, हा कंस सर्वप्रथम सोडायचा एक नंबरला, म्हणजे ह्या कंसामध्ये जी क्रिया आहे ती करून घ्यायची अगोदर, त्यानंतर हा कंस नंतर सोडवायचा, आणि शेवटी हा कंस सोडवायचा. म्हणजे एक नंबरला हा कंसातली क्रिया करायची, 2 नंबरला ह्या प्रकारच्या कंसातली, आणि 3 नंबरला महिरूपी कंसातली क्रिया करायची आहे. त्यानंतर पदावलीमध्ये प्लस, मायनस, गुणाकार आणि भागाकार ह्या सर्व क्रिया एकाच वेळेला असतात. तर अशा वेळेला काय करायचं आहे, सर्वप्रथम भागाकार ही क्रिया करायची आहे 1 नंबरला, त्यानंतर 2 नंबरला गुणाकार करायची आहे, आणि 3 नंबरला बेरीज ही क्रिया करायची आहे, आणि 4 नंबरला वजाबाकी ही क्रिया करायची आहे. म्हणजे ज्या पद्धतीने कंस तुम्हाला सिरियलनी सोडवायचे आहेत, कोणता कंस अगोदर, त्याच पद्धतीने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे देखील सिरियलनीच करायचं आहे. जेव्हा तुम्हाला पदावलीचं अचूक उत्तर पाहिजे आहे तर तुम्ही नियमाचा वापर करूनच पदावली सोडवली पाहिजे. तर हे लक्षात ठेवा, अगोदर हा कंस सोडवायचा, नंतर हा चौकोनी कंस सोडवायचा, आणि नंतर महिरूपी कंस सोडवायचा. आणि सिम्बॉलच्या बाबतीत अगोदर भागाकार, सुरुवातीला भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, आणि नंतर वजाबाकी ह्या क्रमानेच पदावली सोडवायची आहे. या सराव संचातील पहिले उदाहरण आता आपण सोडवणार आहोत. 50×5/2+24 आहे. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, भागाकार. म्हणून इथे 50 × हा भागाकार केला तर किती येणार आहे, 2×2=4, 5×10=10, 2.5 येणार आहे, +24. तुम्ही हा गुणाकार अगोदर केला तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे, कारण तुम्ही अगोदर गुणाकार करून नंतर भागाकार केला तरी उत्तर बरोबर येणार आहे. परंतु प्रत्येक वेळेसच तुमचं सेम उत्तर येईल, सर्वांचं बरोबर उत्तर येईल असं सांगता येत नाही. म्हणून आपण नियमांचा वापर करूनच हे उदाहरण सोडवणार आहोत. त्यानंतर करायचं आहे गुणाकार. आता या दोन्हीचा आपण गुणाकार करून घेऊया. 0 अगोदर लिहिला, 25×5=125, 1 अंकानंतर दशांश, म्हणून 1 अंकानंतर दिला दशांश, +24. आता 125 आणि 24 यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे, 5×4=9, 2×2=4, आणि हा 1, 149 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण दुसरे उदाहरण देखील सोडवूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, 13×4/2-26 आहे. आता इथे आपण डायरेक्ट भागाकार करू शकतो का, नाही, त्यासाठी आपल्याला अगोदर हा कंस सोडून घ्यावा लागेल. कारण तुम्हाला आत्ताच नियमामध्ये मी सांगितलं, जर कंस असतील तर अगोदर कंस सोडायचं, कंसामधली क्रिया अगोदर करायची. म्हणून आपण इथं कंसामधली जर क्रिया केली तर 13 किती येणार आहे, 52 येणार आहे, हा कंस निघून जाईल. भागिले किती, 2 − 26 आहेत. आता आपण सिम्बॉल आलेले आहे, सिम्बॉलमध्ये अगोदर कुठली क्रिया आहे, भागाकाराची. म्हणून भागाकाराची क्रिया करून घ्यायची आहे, 2×2=4, 5×1=12, हे −26 लिहिले. 26 − 26=0, म्हणजे या पदावलीचं उत्तर येणार आहे 0. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 140/ हा चौकोनी कंस तुम्हाला दिसत आहे, आणि त्यामध्ये ज्या क्रिया आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला हा अर्धवर्तुळाकार कंस दिसत आहे. तर आपण आत्ताच नियम जे शिकले त्यामध्ये अगोदर हा कंस सोडवायचा असतो. तर आपण हा कंस सोडून घेऊया. तर सुरुवातीला बघा आपण 140/ आता इथे −11 हे −3 आपण जशास तसे लिहिले. आपण हा मायनस आणि हा −42 हा कंस सोडून घेतला, कारण इथं भागाकाराची क्रिया देखील आहे. हा जर कंस सोडून घेतला तर −42 किती होणार आहे, +42.
आणि इथे हा भागिले 14 मायनस 1 हा लिहून घेतला आहे. त्यानंतर बघा दुसरी स्टेप काय येणार आहे, 140 भागिले परत हा मायनस 11 गुणिले मायनस 3, काय उत्तर येणार आहे, तर मायनस मायनस प्लस होईल, 11 3 33 प्लस हा 42. बाकीचे सर्व पद आपण जशास तसं लिहून घेतलेलं आहे. आता आपले आतमधले सर्व कंस आपण सोडून घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे सर्वप्रथम कुठली क्रिया होईल, भागाकाराची. म्हणून भागाकार जर केला तर 14 3 42 म्हणजे इथे 3 उत्तर येणार आहे आणि हा मायनस 1. त्यानंतर 140 भागिले इथे जर बेरीज केली तर किती येणार आहे, 33 अधिक 3 36 वजा हा 1 म्हणजेच 140 भागिले 36 वजा 1 35. जर हा भागाकार केला तर 35 चौक 140 म्हणजे 4 उत्तर येणार आहे. आपल्या या पदावलीचं उत्तर किती आलेलं आहे, 4. अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप जर पदावली सोडवली तर आपली पदावली कधीही चुकत नाही. 4 नंबरच्या उदाहरणामध्ये देखील आपण सर्वप्रथम कंस सोडून घेणार आहोत. तर आपण आता नियमामध्ये शिकलो, अगोदर हा कंस सोडवायचा, फर्स्ट सेकंड हा कंस सोडवायचा आणि थर्ड महिरूपी कंस सोडवायचा. त्या पद्धतीने आपण ते कंस सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर जर त्यामध्ये क्रिया असतील तर त्यामध्ये फोर्थ नंबरला काय येईल, भागाकार. त्यानंतर फिफ्थला गुणाकार, सिक्स्थला बेरीज आणि सेवन्थला वजाबाकी. तर आपण याच पद्धतीने हे उदाहरण सोडवणार आहोत. अतिशय स्टेप बाय स्टेप सोडवल्यानंतर कसलीही, यामध्ये अगोदर आपण सर्वप्रथम हा कंस सोडून घेऊया. 220 वजा 140 जर केले तर उत्तर येणार आहे 80, म्हणून इथे 80 लिहिला. प्लस आता आपण पुढची स्टेप जशाच तसे सर्व लिहून काढणार आहोत. प्रत्येक स्टेपमध्ये आपण एकच क्रिया करणार आहोत जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. गुणिले 5 कंस बंद महिरूपी कंस मायनस हे 100 आहेत. त्यानंतर महिरूपी कंसातच लिहायचं आहे 80 प्लस, आता आपण हा कंस सोडून घेऊया, 10 गुणिले 9. आता इथे 5 × 10 येणार आहेत, -2 आहेत, म्हणून -10 उत्तर येणार आहे आणि तो कंस निघून जाईल, मायनस हे 100. त्यानंतर महिरूपी कंसातच लिहायचं आहे आपल्याला 80 प्लस, आता हा चौकोनी कंसमध्ये आपण क्रिया करू शकतो. सर्वप्रथम येथे गुणाकाराची जर क्रिया केली तर काय येणार आहे, 9 × 10 = 90 -10 = 100. त्यानंतर महिरूपी कंस हे 80 प्लस 90 वजा जर 10 केले तर किती येणार आहे, 80 येणार आहे, -100. 80 + 80 = 160 कंस निघून जाईल आता, -100. 160 वजा 100 उत्तर येईल 60. अशा पद्धतीने या पदावलीचं उत्तर येणार आहे 60. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये परिमेय संख्या दिलेली आहे, 3 ÷ 5 + 3 ÷ 8 / 6 ÷ 4. खूप सोपं आहे उदाहरण देखील. आता इथे बेरीज आणि भागाकार या दोनच क्रिया आहेत, मग सर्वप्रथम आपल्याला काय करावे लागेल, भागाकार. तर इथे 3 ÷ 5 + 3 ÷ 8 लिहून घेऊया. आपण परिमेय संख्यांचा भागाकार शिकलो आहोत. परिमेय संख्यांचा भागाकार करत असताना काय करायचं असतं, ही संख्या गुणाकार व्यस्त लिहायची असते. मग इथे गुणाकाराचं सिम्बॉल येईल आणि ही 4 ÷ 6 / 4 या संख्येची गुणाकार व्यस्त काय आली, 4 ÷ 6, म्हणून इथे 4 ÷ 6 लिहून घेतले. आता आपण इथे काटाकाटी करून भागाकार सहज करू शकतो. 4 × 4 = 4 × 8 आणि 3 × 3 = 3 × 6 येईल, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 3 ÷ 5 प्लस इथे 1 × 1 ÷ 1 काय आलेला आहे, हा 2 × 2. आपण गुणाकार अशा स्वरूपात लिहू शकतो, 3 ÷ 5 प्लस, आता इथे गुणाकार काय येणार आहे, 1 × 1 = 1 राहणार आहे, ÷ 2 × 2 = 4 येणार आहे. आता इथे आपण सिंपली गुणाकार बेरीज राहिलेली आहे, तो बेरीज काय करू शकतो ती कशी बघा, 3 × 4 + 5 × 1 आणि खाली काय होतो, अंकांचा गुणाकार, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 3 × 12 + 5 = 5 ÷ 4 = 20 म्हणजेच 12 × 5 = 17 ÷ 20. दिलेल्या या परिमेय संख्येची जी पदावली आहे त्याचं उत्तर आलेलं आहे 17 ÷ 20. अशाच पद्धतीने तुमच्या इयत्तेचे सर्व सराव संच बघण्यासाठी प्लेलिस्ट बघा आणि एकाच ठिकाणी सर्व सराव संच पहा.